ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। गांधी परिवारावर टीका करणाऱ्या मोदींनी त्यांचं देशासाठीचं बलिदान विसरू नये। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे कोपरगावच्या सभेत प्रतिपादन। काळे कोल्ह्यांच्या राजकारणावरही मिश्किल शेरा देत पवारांकडून खासदार लोखंडेंची खिल्ली। आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ घेतली विराट सभा। नोटाबंदी म्हणजे देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला लुटण्याचा प्रकार। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा आरोप। कोपरगावच्या सभेत मोदींचा डाकू म्हणून उल्लेख। आंबेडकरांच्या सभेलाही तुफान गर्दी झाल्याचं चित्र। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सभेपूर्वीच जिल्हाध्यक्ष करण ससाणेंचा तडकाफडकी राजीनामा। कांबळेंनी स्वर्गीय जयंत ससाणेंचा अवमान केल्यानं नाराज। ससाणेंनी घेतली तटस्थ भूमिका। जामिनावर फिरणाऱ्यांकडून मफलरीतून प्रचार सुरू। बकासूर भुजबळांना त्यांची जागा दाखवा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाशकात टीका। युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतली ठाकरेंनी सभा। आणि मी राधाकृष्ण विखे नाही, आमदार थोरातांनी चुकीच्या माणसाला बोट लावलं। भाजपचे युवा नेते डॉक्टर सुजय विखेंचा थोरातांवर होमग्राऊंडवर हल्ला बोल। विखेंची यंत्रणा दक्षिणेनंतर उत्तरेत लोखंडेंसाठी मैदानात। माझ्या उमेदवारीला थोरातांनीच विरोध केल्याचा विखेंचा आरोप।